बांदे येथील अभिनव दर्पण प्रतिष्ठानचा देशभक्तीपर समूह गीत आणि लोकगीतांचा कार्यक्रम रविवारी पार पडला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. बांदे येथील अभिनव दर्पण प्रतिष्ठान उपक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद कामत, नारायण पित्रे, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, पेडणे जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ, भाऊ वळंजू, सुहासिनी तेंडुलकर, अजय महाजन, राकेश केसरकर, जयप्रकाश वाळके, हर्षद कामत आदी उपस्थित होते. अत्यंत आवश्यक असणारा देशभक्तीचा विचार जागवणारा परिसरातील हा सर्वात मोठा अभिनव दर्पण उपक्रम निरंतर करत आहोत, हे कौतुकास्पद असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. यामध्ये भजनकर्मी गिरीश महाजन, ज्ञानेश्वर केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे बांदा प्रतिनिधी मंगल कामत, आरोग्य विभागाचे प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शाळांमधील मुलांनी देशभक्तीपर गाणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. बांदे येथील अभिनव दर्पण हा उपक्रम गेली 19 वर्ष राबवत असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यांनी 19 वर्षापूर्वी सुरू केलेला कार्यक्रम आज अविरतपणे चालू आहे. सर्वात प्रथम मी या त्यांच्या कार्यक्रमास शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम सातत्याने चालू आहे, सर्वांच्या मदतीने चालू आहे. मदतीने चालू आहे म्हणण्यापेक्षा या कार्यक्रमात सर्वांचा हातभार आहे आणि हा कार्यक्रम असाच प्रयत्न चालू ठेवण्यासाठी अभिनव दर्पण बरोबर सगळ्यांचाही प्रयत्न आहे. देश भक्तीबद्दल सांगायची काही वेगळी गरज नाही. देशभक्ती ही प्रत्येकाच्या मनात असतेच, ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येकजण पूर्ण करतच असतो. एक जास्त न वेळ घेत आहे, आत्ताच एक व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला एक मेसेज आहे, तो फक्त सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण आपले जे सैन्यातील सैनिक आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञ राहण्यासाठी आपण काय करू शकतो याच्या संदर्भातला तो एक मेसेज आहे. अभिनव दर्पणना शुभेच्छा देतो, त्यांच्या पूर्ण सहकार्यांना, अध्यक्षांना, सर्वांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या 72व्या स्वातंत्र्य दिनाच्याही शुभेच्छा देतो. श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, या सुंदर श्रावण महिन्याच्याही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम गेली 19 वर्ष चालू आहे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय पित्रे साहेबांच्या वतीनं आज उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. हे कार्यक्रम गेली सतत 19 वर्ष चालू ठेवणं अभिमानपणे या मंडळाचे एक विशेष वाटतं की इतर सगळी मंडळं असतात त्याच्यात अध्यक्ष कोण, पदाधिकारी कोण, हे त्यांच्या मानपणावरनं आणि इतर धावपळीवरनं आणि याच्यावरनं कळतं. पण याच्यात अध्यक्ष कोण, पदाधिकारी कोण, सदस्य कोणी कोणच कळत नाही. तर सगळेच कळमळीने काम करतात त्याच्यामुळे. तर मला वाटतं यांचे गुरुच पित्रे सर असल्यामुळे त्यांना शिकवण पण तशीच आहे, कुठं मानपान सन्मान ठेवता सर्वांनी झोकून देऊन काम करायचं. आपण पाहतोय या अभिनव दर्पण प्रतिष्ठानचा कार्यक्रम सुरू आहे. गेली 19 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. नेमकं या अभिनव दर्पण प्रतिष्ठानने हा कार्यक्रम का सुरू केला आणि आत्तापर्यंतच्या 19 वर्षाची वाटचाल त्यांची कशी काय आहे आपण जाणून घेतो आहेत. या ठिकाणी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत प्रकाश तेंडुलकरजी, यांच्याकडे जाणून घेऊ. नमस्कार. अभिनव दर्पण प्रतिष्ठान बांदा या आमच्या संस्थेने हा जो कार्यक्रम चालू केलेला आहे, या कार्यक्रमाबद्दल सांगायला निश्चित आवडेल की ज्या विविध आमच्या गुरूंनी, आईवडिलांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं होतं या देशाबद्दलचं आणि हा देश स्वतंत्र करण्यासाठी देशातले जे देशभक्त लढले, ज्या मंडळींनी काम केलं, आपल्या प्राणांची आहुती दिली, ही जी आहुती आहे या आहुतीचं सतत निरंतर आपल्यामध्ये राहावं आणि देश म्हणजे काय, देशात स्वातंत्र्य म्हणजे काय हे जनमानसामध्ये रुजावं
ही असणारी जी नीतिमूल्य आहेत त्या नीतिमूल्यांचा कुठल्याही पद्धतीने ऱ्हास होऊ नये हा एक उद्देश डोक्यात ठेवून देशप्रेमाचं गीत हे प्रत्येक ओठावरती यावं हा एक उद्देश ठेवून आम्ही हा अभिनव दर्पणचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. अभिनव दर्पण हा केवळ हा एकच कार्यक्रम करतो असं नव्हे तर अनेक प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम. आमचा जो मूळ उद्देश आहे तो मुलं हे आमचं लक्ष आहे. कारण उद्याची भावी पिढी ज्यांना म्हटलं तर आमच्याही पालकांनी किंवा आमच्याही गुरुजनांनी आम्हाला या देशाची भावी पिढी असं म्हटलं होतं. पण हीच भावी पिढी घडत राहण्याचं काम जे आहे जे आमच्या गुरुजनांनी जे केलेलं आहे तेच जर आमच्याकडून झालं असेल तर थोडंसं त्यातून उतराई होण्याचं हा आमचा प्रयत्न आहे. मनांमध्ये किंवा या समाजामध्ये मुलं ही समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि या समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या या मुलांमध्ये देशप्रेमाचं बाळकडू पाजण्याचं काम या मंडळाच्या वतीनं आम्ही करत असतो. आणि यासाठी आम्हाला तुम्ही जी बघत आली माझी सगळी जी सन्माननीय सदस्य मंडळी असतील किंवा हे सगळे मार्गदर्शक असतील शशिकांत पित्रे सरांसारखे आमचे मार्गदर्शक आहेत भाऊ अळणूसारखे आमचे मार्गदर्शक आहेत ही सगळी मार्गदर्शक मंडळी बांदा पंचकोशीच्या परिसरातील जी सगळी आमचे मार्गदर्शक किंवा आमचे जे हितचिंतक आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून गेले 19 वर्ष हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आहोत. असं म्हटलं आहे की एक चिनी म्हणीमध्ये असं म्हटलेलं आहे की जगातल्या कुठल्याही लहान जागेवरती केलेली कुठल्याही लहान व्यक्तीने केलेली लहानात लहान गोष्ट विश्वाचा चेहरा बदलत असते. आणि हे खरं आहे. आम्ही असं नाही म्हणणार की अभिनव दर्पणच्या माध्यमातून आम्ही फार काही मोठं केलेलं आहे. परंतु आत्तापर्यंत आम्ही जे हा जो कार्यक्रम साजरा केल्यापासून आम्ही बघतो आहोत की मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचं जे भावना आहेत ते निश्चितपणे वाढीस लागलेले आहेत. लोकं विविध गीतं मिळवून ती सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनव दर्पणच्या या 15 ऑगस्टच्या देशभक्तीपर गीतासाठी लोकांची विचारणा होत असते. यामध्ये आम्ही एक अभियान चालू केलं होतं 22 वर्षापूर्वी की हे जे प्लास्टिकचे ध्वज आहेत हे प्लास्टिकचे ध्वज इतरत्र राखले जातात आपण पाहतो बऱ्याच वेळा. यावेळी आम्ही एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक 15 ऑगस्टला 26 जानेवारीला किंवा अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही पत्रक वाटतो अनेक शाळेमध्ये पत्रक वाटतो. या पत्रकाचा परिणाम म्हणा किंवा लोकांमध्ये झालेलं वेगळ्या प्रकारचं परिवर्तन म्हणा ते आम्ही केलं असेल किंवा अजूनही कोणी केलं असेल पण आम्ही त्यामध्ये आम्हाला एक आम्ही त्याचं थोडंसं यश घेतो. कारण हे परिपत्रक समाजातल्या स्तरापर छोट्या छोट्या मुलांपर्यंत गेलं सगळ्या शाळांपर्यंत गेलं आणि असं दिसून येतं की आज आम्हाला कुठेही झेंडा कुठेही पडलेला दिसत नाही. म्हणजे शाळेतल्या मुलांनी दिसत जरी पाहिला तो तरी सुद्धा उचलतात आणि आपल्यासोबत घेतात. आमचे वयोवृद्ध आमचे सदस्य आज या ठिकाणी नाही आहेत गर्दे सर अगदी गटारामध्ये घाणीमध्ये पडलेला सुद्धा फ्लॅग त्यांनी उचलून स्वच्छ धुवून आपल्या खिशात ठेवलेला आहे. मुलांच्या मनात देशभक्ती रुजावी यासाठी हा अभिनव दर्पणचा चाललेला आजचा कार्यक्रम. आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं जे ध्वज रस्त्यावर टाकले जात होते ते आत्ता कुठेही दिसत नाही हेच या अभिनव दर्पणच्या कार्यक्रमाची पोच आहे असं आपणाला म्हणायला काहीच हरकत नाही.